सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनास दिमागदार प्रारंभ. प्रदर्शनात वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या बहुउद्देशीय काठीची क्रेज. मान्यवरांनी घेतली या उपकरणाची माहिती. सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जिमखाना येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला दिमागदार प्रारंभ झाला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील हजारो विज्ञानप्रेमींनी गर्दी केली आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या विज्ञान प्रदर्शनात जिल्हा पातळीवरील विजेतेपद पटकावलेल्या विविध जिल्ह्यातील उपकरणांचा सहभाग आहे. या प्रदर्शनात दिव्यांग विभागातून जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयाची बहुउद्देशीय काठी राज्य पातळीवर सहभागी झाली आहे. या उपकरणाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार मनोहर कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, दोडामार्ग गटशिक्षणाधिकारी निसार नदाप, कणकवली शिक्षण विस्ताराधिकारी कैलास राऊत, पाटे मुख्याध्यापक आनंद नाईक, विज्ञान सहाय्यक हेमंत माळी, राजीव राणे यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन बहुउद्देशीय काठीची सविस्तर माहिती घेतली. तसेच टाकाऊपासून टिकाऊ तत्वावर बनवलेल्या या उपकरणाचे कौतुकही केले. या उपकरणाची माहिती दिव्यांग विद्यार्थी राज साळुंके तसेच राजवर्धन पवार यांनी मान्यवरांना दिली. यावेळी विद्यालयातील विज्ञान शिक्षक अनंत कुमार गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड.